नमस्कार, पुरंदरनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्टची वार्षिक सर्वसाधारण सभा खळद येथील शीतगृहात संपन्न। आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते लाभांशाचे वाटप। निरा येथील ज्युबिलंट इग्रोविया कंपनीत आग लागण्याची घटना घडल्याची बातमी निरा गावात वाऱ्यासारखी पसरली आहे। परंतु कंपनीकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। यापूर्वी ज्युबिलंट कंपनीमध्ये अपघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तर काही कामगारांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेले आहे। श्री क्षेत्र नारायणपूर येथे भाविकांच्या वस्तू चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट, चंदन विक्री करणाऱ्या टोळीला मालेगाव पोलिसांनी केले गजाआड। जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकीकृत करा, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन मागे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। वनपुरी येथील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याच्या मुलाची सासवड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना अरेरावी, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अमोल सीताराम कुंभारकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, काँग्रेसचे आमदार संजयजी जगताप यांची आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी। डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मरणोत्तर पद्मश्री देण्याची मागणी। पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले असल्याचे सांगितले। लोकांना नरेंद्र मोदींना 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून पहावयाचे असेल तर 2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांनी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लखनौ येथे मेळाव्याला संबोधित करताना केले। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना। बारामती तालुक्यातील उंडवडी कडे पठार येथे दारूच्या बाटल्या भरलेली ट्रक पलटली, बाटल्या पळविण्यासाठी मोठी गर्दी। राष्ट्रवादी जवळ येऊ पाहते पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, राष्ट्रवादी बिनभरवशाचे, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले। करमाळा तालुक्यात आमदार संजय शिंदे यांच्या गटात धूमधडाक्यात एका पाठोपाठ एक प्रवेश सुरू झाले आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे, त्यातूनच आमदार शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे। सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रजनीकांत यांनी दिल्लीत दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारला। या पुरस्कार सोहळ्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। रजनीकांत यांना थकवा जाणवत असल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पुरंदरमध्ये एकूण 7 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 29/10/2021 रोजी 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या।
प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा येथे 9 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र मीरा येथे 5 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 29/10/2021 रोजी 43 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 7 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड 2, भिवरी 1, वाळुंज 1, आंबळे 1, दिवे 2. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.